हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आएं मुग्धा ईईसीबी एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट, विद एडवांस्ड साउंडलेस पीएसके मशीन। मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर, बिहाइंड माउंट कामल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर। लोकसभा चुनाव के लिए भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र के महायुति भाजपा के उम्मीदवार सुनील मेंटे, इन्होंने भंडारा वीके होटल में प्रेस कॉन्फ्रेंस ली, जहां उन्होंने पत्रकारों से बातचीत की। इस अवसर पर उपस्थित पूर्व पालक मंत्री डॉक्टर परिणय फुके, सुनील फुंडे, पूर्व विधायक राजेंद्र जैन, विधायक राजू कारीमोरी, विधायक नरेंद्र फुंडेकर, इंजीनियर प्रदीप पटोड़े, धनंजय दलाल, अन्य पदाधिकारी उपस्थित थे। महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा परवा झाली आणि म्हणून सर्वप्रथम आमच्या सर्व प्रमुख नेत्यांचे आभार मानण्याच्या दृष्टीने आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी असोत, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी असोत, आमचे नेते अमितभाई शहा असोत की आमच्या महाराष्ट्राचे प्रमुख नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय बावनकुळे साहेब आणि आमच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते आणि आमच्या भागाचे नेते आदरणीय प्रफुल्लजी पटेल, या सर्वांचं मी सर्वप्रथम आभार मानतो आणि मला ही जी दुसऱ्यांदा संधी दिली लोकांच्या सेवेकरता त्याबद्दल मी त्यांना आश्वस्त करू इच्छितो की यावेळेससुद्धा परत एकदा ह्या निवडणुकीमध्ये आम्ही मोठ्या फरकाने म्हणजे 3.5 लाखपेक्षा जास्त मतांनी ही निवडणूक जिंकवू आणि आमच्या नेत्यांनी सर्व नेत्यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला ते आम्ही सार्थ ठरवू असा विश्वास व्यक्त करण्याकरिता आणि उद्या आम्ही आमचा नॉमिनेशन फॉर्म उद्या कलेक्टरला सबमिट करतो आहे। सकाळी 11 वाजता आमचे कार्यकर्ते रॅलीने आम्ही निघतो आहे आणि दुपारी 1 ते 2 दरम्यान आम्ही हा फॉर्म सबमिट करू आणि या रॅलीकरता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय प्रफुल्लजी पटेल हे आमचे तिन्ही मोठे नेते राष्ट्रीय नेते उद्या या कार्यक्रमाला येणार आहेत आणि मी लोक आपल्या वतीने लोकांना आवाहन करू इच्छितो की उद्या आमच्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने आपण सहभागी व्हावं सगळ्या लोकांनी आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला मोठ्या मताधिक्याने विजयी करावं असं आवाहन आपल्या माध्यमातून करतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। NBC न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंदालुरी की रिपोर्ट।